विदर्भ में पिछले तीन दिनों से विभिन्न इलाकों में बारिश हो रही है बंगाल की खाड़ी में उड़ीसा और आंध्र प्रदेश के तटीय क्षेत्र पर एक कम दबाव का क्षेत्र बन गया है इसलिए मौसम विज्ञानी अनिल बंड ने अगले तीन दिनों तक विदर्भ में व्यापक बारिश की संभावना जताई है आज पूर्वी विदर्भ में अलग अलग स्थानों पर भारी बारिश की संभावना है सत्ताईस जुलाई को अमरावती चंद्रपुर वर्धा गढ़चिरौली जिलों में ऑरेंज अलर्ट दिया गया है जिसके लिए बाकी हिस्सों में भी भारी बारिश का अनुमान आणलं काय बंगालच्या उपसागरामध्ये ओरिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्याचे ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेले आहे आणि हे ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता आंध्र ओरिसा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून पश्चिम दिशेने त्याचा प्रवास होणार आहे आणि त्यामुळे पुढील तीन दिवस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस या तीन दिवसात विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता असून आज पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उद्या दिनांक सत्तावीस रोजी अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात देण्यात आलेला आहे तसेच उर्वरित विदर्भातसुद्धा ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर प पुढील तीन दिव दोन दिवस एकोणतीस आणि तीस रोजी विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता असून एकतीस आणि एक ऑगस्ट रोजी विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील